लासलगावात 16 गाव समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या सर्व भागात 15 ते 20 दिवसांनी अशुद्ध पाणी पुरवठा, गटारी तुंबलेल्या आणि ड्रेनेजची निकृष्ट व्यवस्था, आदिवासी हाऊसिंग सोसायटी पिंजार गल्ली सर्वे नंबर 93 आणि 94 या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था, परिसरामध्ये भाजीपाला फळे विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवास्तव स्वरूपाचे पैसे वसुली करून या पैशाची कोणत्याही स्वरूपात पावती दिली जात नाही, तसंच सदरच्या शेतकऱ्यांना शिवीगाळ अरेरावीच्या तसेच दांडगाई केली जाते, ज्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पुरवलं जातं त्या मोठ्या टाक्यांची साधारण 5 ते 6 वर्षापासूनची अस्वच्छता, तसंच शहरांमध्ये सर्वच नगरांमध्ये गाव भागात घंटागाडे या 10 ते 15 दिवस येत नसल्यानं सगळीकडे कचरा कुजलेला असतो. ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या गावांतर्गत रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. अशा विविध समस्यांबाबत शहर विकास समितीच्या वतीनं निवेदन पुस्तिकेच्या प्रती पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना समक्ष भेटून देण्यात आल्या. यावेळी सचिन होळकर, प्रकाश पाटील, प्रवीण कदम, विकास कोल्हे, शीतल साबद्रा, बबन शिंदे, प्रमोद पाटील, राजेंद्र कराळ, राजेंद्र जाधव, संदीप उगले, महेंद्र हांडगे, राजाभाऊ मुनोत, ओमप्रकाश व्यास, मुन्ना शेख, अनवर शेख, महेश मोरे आदी नागरिक उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये, लासलगाव.